संभाजीनगर या ठिकाणी आले होते आणि संभाजीनगर विभागीय आयुक्तांच्या समवेत तीन विषयांच्या वरती मी आढावा घेतला. त्याच्यात एक म्हणजे दुष्काळी परिस्थिती जी झाली होती आणि आता पावसाची काय परिस्थिती आहे त्या संदर्भामध्ये आढावा घेतला. त्या आढाव्यामध्ये असं दिसून आलं की विभागाने बऱ्यापैकी चांगलं काम केलेलं आहे आणि त्याच्यात एक महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या शिक्षण क्षेत्राच्या मध्ये शालेय शिक्षण विभागाने बऱ्याचशा विद्यार्थ्यांची फी जी आहे ती परत केलेली आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने सुद्धा त्यामधली फी वाढवून दिलेली फी सगळी परत केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विद्यापीठाचा जो प्रस्ताव होता तो प्रलंबित आहे फक्त. आणि आपण जे 8 प्रश्नांवरती जी आर काढला होता त्या प्रत्येक जी आरच्या मुद्द्याचा आम्ही पाठपुरावा केला आणि त्याच्यात पावसाची स्थिती जर का पाहिली तर अधिक माहिती तर आपले विभागीय आयुक्त सगळे सांगू शकतात. परंतु महत्त्वाचं म्हणजे पावसाची स्थिती अशी चिंता करण्यासारखी नाही आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही बहुतांशी सुटला असला काही भागात टँकर द्यायला लागत आहेत. त्याचबरोबर पेरण्या मार्गी लागलेल्या आहेत आणि जिथे धरणांचं पाणी पडण्याचं क्षेत्र आहे म्हणजे नगर किंवा नाशिक भागामध्ये तिथे पाऊस झाल्यावरती पाण्याचा साठासुद्धा वाढलेला दिसेल. आणि वेगवेगळ्या भागामध्ये जे टँकर्स आहेत ते टँकर्सच्या स्थितीच्या संदर्भातली आकडेवारी तुमच्याकडे देते मी ती आकडेवारी देते. त्याखेरीज आम्ही याबद्दलचं जे टिपण आहे ते देखील तुम्हाला त्यातलं शेअर करतो की ज्याच्यामध्ये कर्जाचं पुनर्गठन किंवा या संदर्भातली सुद्धा माहिती दिलेली आहे. विद्यार्थ्यांची जवळजवळ 4,000 विद्यार्थ्यांची फी तर माफ झालेलीच आहे पण उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने सुद्धा त्यांचे प्रस्ताव जे आहेत त्याला चालना द्यावी या दृष्टिकोनातून प्रयत्न चाललेले आहेत. रोजगार हमी योजनेच्या मध्ये 4.5 लाख मजुरांना दैनंदिन काम उपलब्ध झालं आणि अजूनही छोटी कामं जी आहेत ती छोटी कामं शेतीच्या मधली विहीर खणणे किंवा शेतीच्या मधली सुधारणा ती कामं सगळी चाललेली आहेत. एक चांगलं घटना नोंदवण्यासारखी म्हणजे चाऱ्याचा प्रश्न प्रत्येक वेळेला दुष्काळ आला की खूप मोठा होतो. शेतकऱ्यांच्या समोर प्रश्न असतो की जनावरांचं काय करायचं. परंतु इथे चाऱ्याचं उत्पादन करण्याच्यासाठी म्हणून कृषी विभाग आणि पशुसंवर्धन विभागाने योग्य नियोजन केल्यामुळे यावेळेला चाऱ्याचा टंचाई भासली नाही आणि त्यामुळे चारा छावण्या न करता संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चाऱ्याचा प्रश्न चांगल्या पद्धतीने मार्गी निघाला. त्यामुळे त्याच्याबद्दलचा अनुभव आणि ते कशा प्रकारे घडलं कृषी विभागाच्या आणि पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून त्या दोन्हीच्याबद्दल टिप्पण करून मी लोकराज्याला आणि माध्यमांमध्ये एक चांगला उपक्रम म्हणून त्यांचा उल्लेख करून तशी सूचना केलेली आहे. त्याखेरीज 427 टँकर्स आजही चालू आहेत. त्याच्यापैकी संभाजीनगर आणि जालन्यामध्ये टँकर्स चालू आहेत. बाकीच्या ठिकाणी अल्प प्रमाणात असले तरी टँकर्स आहेत. त्याच्यामध्ये एक असा विषय झाला की समजा आपल्याला सप्टेंबरपर्यंत अशी काही गावं सापडली की जिथे 5 वर्ष टँकर चालूच आहे दरवेळेला टँकर लागतोच तर त्या गावांच्याबद्दल मी सूचना दिलेली आहे विभागीय आयुक्तांना की तिथे कायमस्वरूपी पाण्याची योजना करण्याच्यासाठी म्हणून त्याचे प्रस्ताव आपण द्यावेत जेणेकरून वर्षानुवर्ष टँकरवरती अवलंबून सातत्याने राहावं लागणं हे घडणार नाही. विभागीय आयुक्तांच्याकडे अजून मी 3 सूचना दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये एक सूचना अशी आहे की महिला बालविकाससाठी 3% निधी 3-5% निधी हा वापरला जावा अशा सूचना राज्य सरकारने जी आर काढलेल्या आहेत. तर मग मराठवाडा विभागामध्ये अनेक मुलींची हॉस्टेल्स आहेत. सामाजिक न्याय विभागाची हॉस्टेल्स आहेत. त्याच्यानंतर समुपदेशन केंद्र आहेत. 1 सखी सेंटर्स आहेत. मुलींची हॉस्टेल्स आहेत. तर नवीन न्याय दंडसंहिता लागू झालेली आहे आत्ता. तर ते नवीन कायदे काय त्याचे क्रमांक आहेत 376 असेल किंवा 420 असेल 354 असेल तर त्याच्याबद्दल सक्षमीकरण त्या स्टाफचं होणं गरजेचं आहे की जेणेकरून मुलींची सुरक्षा किंवा लोकांना त्याच्याबद्दल सुद्धा जागृती होऊ शकेल आणि त्यासाठी म्हणून महिला बालविकास विभागाला विभागीय आयुक्तांनी थोडी मदत करावी DPC मधून आणि ह्या दृष्टीने नवीन कायद्याची माहिती देऊन त्याची अंमलबजावणी होण्यासाठीचं सक्षमीकरण त्याबद्दलची मी एक सूचना केलेली आहे. दुसरा अनाथ मुलांचा प्रश्न बऱ्याचशा ठिकाणी सगळीकडेच अनाथ मुलं आहेतच
त्यांचं 1% आरक्षण जे आहे त्याची अंमलबजावणी होते की नाही हा एक प्रश्न आहे. परंतु अनाथ मुली ज्या आहेत त्यांचं लग्न करून दिलं जातं त्या त्या संस्थेमधून, पण त्यांना नंतर माहेरच नसतं कारण त्या अनाथांच्या संस्थेतूनच मोठ्या झालेल्या असतात. तर त्या मुलींचं माहेरपण व्हावं त्याच्यासाठी एखादा फोरम करावा जिल्ह्यात महिला बालसंस्थांचा, आणि त्याच्यासाठी DPCमधून निधी आपण देऊ शकतो की तो 3% निधी सगळ्या मराठवाड्याभर वापरण्यासाठी त्या कामाला चालना द्यावी, जेणेकरून या अनाथ मुलींनासुद्धा त्याची मदत होऊ शकेल. आणि दुर्ग किल्ले जे आहेत त्याच्यासाठीसुद्धा DPCमधून निधी दिला जावा 1% ते 3% अशा सूचना सन्माननीय वित्त आणि नियोजन मंत्री या नात्याने अजितदादा पवार यांनी दिलेल्या होत्या. तर त्याचीसुद्धा अंमलबजावणी संपूर्ण मराठवाड्यात व्हावी अशा प्रकारच्या मी सूचना दिलेल्या आहेत. नवीन ज्या घटना घडलेल्या आहेत सकारात्मक त्याच्यामध्ये हा एक तुम्हाला टेबल शेअर करणार आहे मी, की जी आपली धारा छत्रपती संभाजीनगर विभागातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे प्राप्त अर्जाबाबतची 30 जुलैपर्यंतची जिल्हानिहाय माहिती पुढीलप्रमाणे आहे. त्याच्याप्रमाणे आपले 24,61,258 अर्ज, याचाही चार्ट मी तुम्हाला कॉपी देते आहे सगळी, आणि त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात मंजूर केलेल्या अर्जांची संख्या. पण एक लक्षात घेऊया की हे कायमचे अंतिम स्वरूप नाही आहे, ती प्रक्रिया चालू आहे. 5 जुलैपर्यंत हे अर्ज मंजूर करण्याच्यासाठी सूचना दिलेल्या आहेत, जेणेकरून 5 ऑगस्टपर्यंत त्याची छाननी झाली की 18 ऑगस्टपर्यंत त्यांना पहिला हप्ता मिळू शकेल. त्याखेरीज अजून 2 मुद्दे आले, त्यात मी आकडेवारीमध्ये दिसते की नामंजूर केलेल्या अर्जांची संख्या नगण्य आहे, आणि या कमिट्यांच्याकडून केलेले जे अर्ज आहेत त्यांचीसुद्धा चाललेली आहे. त्याखेरीज दुसरा मुद्दा आला की पासवर्ड आणखीन प्रत्यक्षात नोंदणी ऑनलाईन करण्याच्यासाठी जी प्रक्रिया आहे ती मंदगतीने होते, अशी एक तक्रार बऱ्याच कार्यकर्त्यांनी आज मी सकाळी महिला कार्यकर्त्यांची बैठक घेतली त्याच्यात केलेली होती. तर त्या आधाराने विभागीय आयुक्तांनी असे निर्देश आज सकाळीच बैठकीमध्ये त्यांना सरकारने दिलेले आहेत, हे निदर्शनाला आणलं, आणि त्याच्यानुसार यांना अधिक पासवर्ड दिले जावेत. जिथे मोठी शहरं आहेत त्या ठिकाणी किंवा जिथे मंदगतीने काम चालू आहे, लाईट नाही आहे त्याच्यामुळे ऑनलाईन अर्ज करायला अडचण येते, किंवा जिथे तांत्रिकदृष्ट्या काही अडचण येते लाईन मिळण्यासाठी म्हणून, तर तिथे जास्त पासवर्ड आणि जास्त लॉग इन आय डी त्यांना देण्यात यावे, अशा पद्धतीच्या सूचना त्यांना सरकारने ऑलरेडी दिलेल्या आहेत, तर त्याचा उपयोग होऊ शकेल. आणि अंगणवाडी सेविका किंवा बाकीचे जे सरकारी अधिकारी भरत आहेत जिथे प्रलंबित दिसत आहेत आपल्याला अर्ज, ऑफलाईन जास्त अर्ज आलेत पण ऑनलाईन आले नाहीत, तिथेसुद्धा ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याखेरीज या योजनेच्या संदर्भात मी आज असे निर्देश दिलेले आहेत की आपल्याकडे कोविडच्या काळातली बालसंगोपन योजना पण होती की ज्याच्यामध्ये एकच पालक आहे आणि पूर्ण निराधार किंवा एक पालक असणारी मुलं आहेत छोटी, त्यांच्यासाठी बालसंगोपन योजना चालू आहे. त्यांना वर्षाला काय 24 रुपये मिळतात त्याच्यामध्ये जे आहे ते. पण याच्यामधल्या ज्या माता आहेत, आई आहेत, तर त्यांनासुद्धा मुख्यमंत्री लाडकी बहीणमधून आपण समावेश करू शकतो. त्या दृष्टीने त्यांना ते कळलं पाहिजे की बाबा आपल्याला बहुतेक महिलांना वाटतं की आम्हाला एका योजनेचा फायदा मिळतो आहे म्हणजे मग ती योजना बंद होईल, तर ते माहिती अवगत करून देण्यासाठी मी महिला बालविकास विभागाला सूचना दिलेल्या आहेत. त्याखेरीज दुसरा एक मुद्दा येतो आहे की कामगार कल्याण विभागाकडे घर कामगारांची नोंदणी आहे, तर त्या घर कामगार नोंदणी केलेल्या महिलांना किंवा असंघटित क्षेत्रातल्या ज्या महिला आहेत, बांधकाम मजूर असतील किंवा ज्यांना अगदीच रोजगार नाही आहे अशा काही असहाय्य लोकांना मदत करत असतात, तर कामगार विभागाने सुद्धा याच्याबद्दल मोहीम घ्यावी आणि असंघटित क्षेत्रातल्या हातावर ज्यांचं पोट आहे त्या महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला बालविकास विभागाशी सहकार्य करून कामगार विभागाने सुद्धा याच्यामध्ये काम करावं, अशा प्रकारच्या मी सूचना दिलेल्या आहेत. याखेरीज आजच्या कार्यक्रमामध्ये आपले CP आलेले होते, ते CPंना सूचना ज्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये अपहरणाच्या केसेस मोठ्या प्रमाणात ज्या होतात तर त्या अपहरणाच्या केसेसमध्ये महिलांना किंवा मुलींना 90% जवळजवळ घरी आणून सोडलं जातं, परंतु त्या परत त्याच चक्रात सापडू शकतात आणि म्हणून त्यांच्या पुनर्वसनासाठी स्वमदत योजना म्हणजे त्यातल्याच महिलांचं थोडं त्यांचं पुनर्वसन कसं करता येईल याच्यामध्ये NGOची मदत घेण्यासाठी महिला दक्षता समित्यांची पुनर्रचना संभाजीनगर शहरामध्ये करावी असं देखील एक सुचवलेलं आहे. दुसरं तुम्हाला माहिती आहे की दंडसंहितेत असं सांगितलेलं आहे नव्या की B-summary रिपोर्ट करताच येणार नाही आहेत आता, त्यामुळे जे संभाजीनगरमधले B-summary रिपोर्ट केलेले असतील म्हणजे तो गुन्हा रद्द करून टाकण्याची प्रक्रिया सुरू केलेली असते, तर ज्या महिलांच्या संदर्भातले B-summary रिपोर्ट आहेत ते अजून प्रोसेसमध्ये आहेत ज्याच्यातून निर्णय झालेला नाही आहे
ते बी समरी रिपोर्ट तुम्ही रद्द करून टाका, म्हणजे जेणेकरून परत त्या गुन्ह्यातून बाहेर सोडण्याच्या संदर्भात कोणाला फ्री एस्कॉर्ट होण्याच्या संदर्भामध्ये काही कोणाला प्रश्न येणार नाही त्यामध्ये. जे आहे ते महिला दक्षता समित्यांच्या पुनर्रचना करण्याबरोबरच ज्या मुलींचं ट्रान्झिट पॉईंट म्हणून किंवा दुसऱ्या काही कारणामुळे या ठिकाणून अपहरण होतं, त्याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहेच की कला केंद्र या नावाने अल्पवयीन मुलींचे बरेचसे हे चालवले जातात अड्डे, आणि त्याच्यात ज्या अल्पवयीन मुली आहेत त्या आमच्या नातेवाईक आहेत असं त्यांचं म्हणणं असतं या क्षेत्रातल्या लोकांचं. पण त्या नातेवाईक असतील तर त्यांनी नृत्य करायला किंवा त्या याच्यात सहभागी होण्याची गरज नाही आहे, त्यांच्या शिक्षणासाठी काम झालं पाहिजे. आणि म्हणून मी ऑलरेडी ज्ञानेश्वर चव्हाण ज्याला आय जी होते त्यावेळेला त्यांच्यावर दोन बैठका घेऊन त्याचा नीट फॉलोअप करून ज्या मुली परत परत एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात फिरवल्या जात आहेत त्याबद्दल कडक पावलं उचलायचे निर्देश दिलेले होते. त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं आम्हाला पोलीस अधिकाऱ्यांनी की जे DM त्यांना परवानगी देतात ती परवानगी फार सहजगत्या मिळते आणि त्यामुळे एका ठिकाणचं कलाकेंद्र बंद झालं की लगेच दुसरीकडे सुरू होतं. तर तसेही मी विभागीय आयुक्तांना निर्देश दिलेले आहेत की अशा संदर्भात DMनी देत असताना एक महत्त्वाची अट घातली पाहिजे की अल्पवयीन मुलींना अशा व्यवसायामध्ये रंगमंचावरती नृत्यासाठी भाग पाडलं जाणार नाही ही त्याच्यात अट असली पाहिजे आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी. त्यांच्या रोजगाराचा जो प्रश्न आहे तो नक्की सामाजिक न्याय विभाग आणि महिला बालविकास विभाग म्हणून आपण त्याच्यातून मार्ग काढू शकतो, परंतु हा सुद्धा भाग आहे कारण शेवटी त्या मुली अपहरणातून सुद्धा काही आलेल्या मुली असू शकतात असं माझ्याकडे जे काही मी काम केलं त्याच्या आधाराने ही सगळी माहिती आहे. याखेरीज काही सुवार्ता आहेत ज्या आज आपण अगदी जोरदारपणाने प्रसिद्ध केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये टोयोटाची 25,000 कोटीचा प्रकल्प इथे येणार आहे संभाजीनगरमध्ये. त्याच्यानंतर ओरेक सिटीच्या बद्दलचं सुद्धा त्याला पण गती मिळालेली आहे. नंतर देवस्थान आणि इनाम जमिनी लवकरच वर्ग होणार आहेत आणि त्याच्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे आणि कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा देण्यासाठी प्रति हेक्टरी 5,000 रुपयाचं अर्थसहाय्य केलं जाणार आहे. त्यामुळे सरकार चांगल्या प्रकारे काम करत आहे. आज मी महिला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली त्याच्यात ही जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे त्याच्याबद्दलची बरीचशी चुकीची नॅरेटिव्ह पसरवली जात आहेत. काही लोक तर त्याचे अर्ज घेत आहेत आणि ते अर्ज देतो सांगून देतच नाही आहेत जेणेकरून त्यांना मिळालेच नाही जर का मदत तर बघा तुम्हाला सरकारने मदत केली नाही अशा प्रकारचं सुद्धा धोका होऊ शकतो. दुसरं महत्त्वाचं कामगारांच्या योजना करण्यासाठी काही लोक कॅम्प्स वगैरे घेत आहेत पण त्याच्यामधून आमच्या महिला कार्यकर्त्यांनी मत व्यक्त केलं बाबा माझ्याकडे की एखाद्यास त्याच्यातून ते मोठ्या प्रमाणामध्ये कमिशन घेत असावेत, तर म्हटलं त्याची चौकशी करा हा प्रकार चालू असेल तर, कारण त्यांना मिळणार 2,500 रुपये त्यातलेच 500 रुपये कोणी काढून घेतले तर त्या लोकांना मिळणार काय आणि म्हणून हे बरोबर नाही आहे. आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्याबद्दल कुठेही काही महिलांचं झालं की काही लोक वेगवेगळी टीका करत आहेत पण मी ते सांगू इच्छिते की हा फक्त 1,500 रुपयाचा मुद्दा नाही आहे तर महिलांना आपल्या बरोबर मुख्यमंत्र्यांचं मदत आहे हा आत्मविश्वास तयार व्हावा हा त्याचा हेतू आहे. 1,500 रुपये प्रतीक आहेत त्याच्यापेक्षा जास्त सातत्याने सरकारच्याकडे त्यांना प्रतिष्ठा मिळेल जेव्हा त्या कार्यालयात जातील त्यावेळेला त्यांना सहकार्य मिळेल जेणेकरून त्यांना इतर योजनांचा सुद्धा नंतर फायदा घेता येईल आणि म्हणून हा एका यशाच्या मार्गावरती जाण्याचं हे पहिलं पाऊल आहे आणि त्याच्यामध्ये प्रचारकी वगैरे काही नाही आहे. बाकीच्या सुद्धा अनेक योजना सरकारने गेल्या 2 वर्षात जाहीर केलेल्या आहेत. महानंदाचा शिधा असेल, ST सवलत असेल, ST 50% सवलतीबद्दल तर मला तिकीट दाखवलं महिलांनी त्याच्यावर महिला सन्मानासाठी म्हटलेलं आहे. त्यामुळे रेवडी संस्कृती किंवा कुणाला काहीतरी देऊन उपकृत करण्याची अजिबात भाषा नाही आहे यामध्ये जे आहे ते. आणि या दृष्टिकोनातून आज अतिशय सांगोपांग चर्चा झाली. उद्या मी पैठणला जाणार आहे आणि परवा सिल्लोडमध्ये कार्यक्रम आहे त्याच्यात पण सहभागी होणार आहे. तर शक्यतो तुम्ही जरा राजकीय प्रश्न नाही विचारले तर अधिकाऱ्यांच्या दृष्टीने बरं पडेल. युवा प्रशिक्षण खाली आज चार लाभधारक युवकांना त्यांची अपॉइंटमेंट म्हणजे पदाधिकारी म्हणून नव्हे त्यांच्या स्वतःच्या रोजगाराच्या संदर्भात ती सुद्धा आज त्या माझ्या हस्ते त्यांनी त्याचा मोहिमेचा शुभारंभ केला. कारण लाडक्या बहिणीचं काय असा प्रश्न आहे तर मग लाडक्या भावाचं काय असा प्रश्न विचारतो पण लाडक्या भावाला द्यायला लागल्यावर एकही बहीण त्यात दिसलीच नाही, चारही सगळे मुलगेच होते तर त्याच्यामुळे म्हणून लाडकी बहिणीचा हेतू काय नाही सुरुवात केली चांगली गोष्ट आहे. तुमचा हेतू खूप छान आहे आणि या सगळ्या दोन्ही योजना तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत आणि त्या चांगल्या आहेत. बोला. तुम्हाला जी माहिती पुरवली गेली त्यानुसार तुम्ही असं म्हटलंय की मराठवाड्यात पावसामुळे चिंता करण्याची गरज नाही,
आकडेवारी अशी आहे की मराठवाड्याच्या सरासरीच्या जवळपास 52 ते 58% पाऊस झालेला, जवळपास 50% जवळपास पावसाची तूट आहे. जायकवाडीची जीवनवाणी आहे मराठवाड्याची, केवळ 7% पाणी वरून आलेलं आहे. ही चिंता करण्याची गरज आहे. कदाचित तुम्हाला आकडेवारी जी सांगितली त्याच्यावर तुमचा भ्रम झाला असेल. आम्ही इथल्या सगळे बसलेले पत्रकारांनी बातम्या केलेल्या आहेत. चिंता करण्यासारखीच परिस्थिती मराठवाड्यात आहे. मला असं वाटतं की पाऊस 35 ते 40% पेरण्या पिवळ्या पडत चाललेल्या आहेत. पाऊस आता येईल की नाही शाश्वत की नाही. गोदावरी खोऱ्यांमध्ये नगर नाशिकला पाऊस पडला तर आपल्याकडे हे आशावाद आहे. नाही, मला काय वाटतं, तुम्ही डोंट गो टू इन द जजमेंट, तुम्ही निकालपत्राच्या भूमिकेत जाऊ नका. सरकार तुम्ही वस्तुस्थिती जी सांगताय, आमच्याकडेही आकडेवारी आहे. ती आकडेवारी पाहिजे तर मी उद्याही इथे आहे. तुम्ही 24 तास स्टडी करा, वाचा, आम्ही सगळ्यांना शेअर करतो. इथे काय लपवण्यासारखं काहीच नाही आहे, कारण मला तशी इच्छाही नसते, तुम्हाला माहिती आहे. आपण उद्या परत पत्रकार परिषद घेऊ. तुम्ही आकडेवारी जी आहे ती खोटी आहे दाखवा मला. नाही नाही, माझं आता पूर्ण उद्या असं नाही. काय माहिती आहे का, आकडेवारी आम्ही तुम्हाला शेअर करायला तयार आहे. विभागीय आयुक्त बोलतायत तुमच्याशी, आता पाऊस पडणार का नाही त्यांची आकडेवारी ऐकून तर घ्या तुम्ही. त्याच्यानंतर तुम्ही सांगा की नाही आमच्याकडे तसं नाही आहे, आम्ही ती दुरुस्त करू. वाचा. नाही नाही नाही, थांबा दादा, थांबा प्लीज. आता मला थोडं मी उपसभापती सारखं वागतो, थांबा दादा प्लीज. नाही नाही, काय झालंय, आपल्याकडे जो वार्षिक सरासरी जी मराठवाड्यात पावसाची आहे ती सर्वसाधारणतः टोटल वर्षभरात 679 मिलीमीटर पाऊस पडतो आपल्या इकडे वर्षभरामध्ये. तर आत्ताचे जे 2 महिने झालेत याच्यामध्ये जे पावसाची आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध झाली ती 412 मिलीमीटर आहे. म्हणजे जवळजवळ 7% म्हणजे वर्षभरात जेवढा पाऊस पडतो त्याच्या 7% पाऊस 2 महिन्यात पडलेला आहे. आणि अजूनही ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पावसाचे महिने असतात, त्यामुळं आपली वार्षिक सरासरी पूर्ण होईल असं मला वाटतंय. तुम्ही कम्प्लीट करू द्या. नाही 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 नाही, तुम्ही लेट हिम कम्प्लीट. हा, त्यांचं होऊ द्या ना, त्याच्यानंतर तुम्हाला परत विचारायला देते ना मी, असं नाही. हा, आणि दुसरं, हे जे 2 जून आणि जुलैमध्ये जे आत्ता ह्या 2 महिन्यात जो पाऊस पडलाय त्याची गेल्या काही वर्षांची जी आपण आकडेवारी पाहिली तर त्याच्या तुलनेत सुद्धा आपल्याकडे बघा त्याची अपेक्षित पर्जन्यमान 3 जून आणि जुलैमध्ये 320 मिलीमीटर पडायचं आपलं हिस्ट्री आहे. आता 412 मिलीमीटर पडलाय, म्हणजे जवळजवळ 128% पाऊस आता ह्या 2 महिन्यात जास्त, म्हणजे 28% वार्षिक ह्या मागच्या जून जुलैची जी आपली परंपरा आहे त्यापेक्षा 28% पाऊस जास्त पडलाय. त्यामुळं आमची अशी आशा आहे की अजूनही ऑगस्ट सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस पडेल आपल्या परिसरामध्ये, म्हणजे आपल्या मराठवाडा परिसरामध्ये. आणि खरीपच्या पेरण्या वगैरे ह्या पडलेल्या 2 महिन्यातल्या पावसावर चांगल्या झालेल्या आहेत. पिकं जवळजवळ चांगली मार्गी लागलेली आहेत. फक्त आपली माझ्या आपल्यापैकी काही लोक माझ्याशी दूरध्वनीवरून बोलले होते तर त्यांची शंका अशी होती की आपल्या ज्या मराठवाड्यात जी धरणं आहेत ती अपेक्षित प्रमाणात भरलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. हां, कारण काय होतं, आपलं जे कॅचमेंट आहे ते नाशिक नगर परिसरामधलं आहे आणि तिकडे जी धरणं आहेत ती पहिला जो पाऊस जून जुलैमध्ये पडतो त्याच्यातलं पहिली ती भरणं धरणं प्रामुख्यानं भरतात आणि मग त्यानंतर आपल्याकडे पुढे पुढे येतं ते. तर तिकडं पण ऑगस्ट सप्टेंबरमध्ये मॅडम चांगला पाऊस पडतो, म्हणजे नाशिक नगरमध्ये वगैरे वगैरे. तर धरणांची सुद्धा अपेक्षित जी वार्षिक आपली यापूर्वीची जी परंपरा आहे तेवढी धरणं आपल्या विभागातली भरतील अशी आमची अपेक्षा आहे. आता बोलू, मागच्या वर्षी याच काळामध्ये जायकवाडीमध्ये 29 ते 30% होतं, यावेळी 4 पॉईंटवर आलं होतं, आताच्या पावसामुळे 8 वर 7 वर आलं. आणि आकडेवारी जी सरासरी आहे ना त्याच्यामध्ये हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये मोठा पाऊस असतो, ती 8 जिल्ह्याची सरासरी. त्यांनी सांगितलं पण साठ्याचं की कॅचमेंट एरियामध्ये झाल्यावरती परिस्थिती म्हणणं काय आहे, तुम्हीच उपाययोजना करणार आहात, तुम्हीच सगळं चिंताजनक विचारतो. चिंताजनक परिस्थिती हे लोकांच्या समोर जाऊ दे, लोक त्याला सामोरे जायला तयार होते. पाण्याचे साठे जर तुमच्यासमोर असेल तुमच्याकडे आता आहे ना, पाण्याच्या साठ्याच आहे सगळ्या सगळं सगळं पाहिलं. 17% पाणी मॅडम मराठवाड्यात, थांबा जरा, पावसाळा संपला 17% पाणी साठा आमच्याकडे. तुमच्याकडे सगळी मी आता काय बोलले तुम्हाला की तुम्ही नाही नाही, त्यामुळे तुम्ही वाचा. चिंताजनक लोकांनी चिंता करू नये असं अजिबात नाही. फक्त माझं काय म्हणणं की एकदम लोकांच्या मध्ये कारण नसताना घबराट होईल किंवा ज्याला आम्ही म्हणतो की चुकीचं नॅरेटिव्ह तुमच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचू नये ही आमची अपेक्षा काय चुकीची आहे. म्हणून आम्ही म्हटलं की हा सूर्य हा जयंत करूया. 2 महिन्यात पाऊस पडणारच नाही असं नाही आणि पडेलच असंही नाही.
नाही पण ही माहिती नाही नाही माहिती तुम्ही प्रश्न विचारावा हे मला नेहमीच आवडतं. पण माझं तुम्हाला रिक्वेस्ट आहे की यायला आपण एक वेगळी पत्रकार परिषदेची पद्धत करू. हे कागद तुम्हाला आकडेवारी जिथे चुकीची वाटेल तुमच्याकडच्या आकडेवारीशी तुलना करू आणि परत दर 2 महिन्यांनी मी एक येते ना. नाही असं आता मला काय वाटलं की कोणी यंत्रणा केली का आकडेवारी काढण्याची. हा बोला. हा नरसाळा वापरतात मॅडम, आजही नरसाळा वापरतात. नाही मॅडम ते काय काय झालंय आपल्या इकडं मराठवाड्यात 8 जिल्हे आहेत त्याच्यामध्ये नांदेड आणि हिंगोली ॲस्युअर्ड रेनफॉलचा एरिया आहे ते म्हणतात तो मुद्दा आहे त्यांच्यात. तर थोडी तुलनेनं जादा पाऊस तिथं असतो आणि इकडं पण आपल्या इकडं पण अपेक्षित प्रमाणे थोडाफार काही मिलीमीटरचा इकडे तिकडे झाला तरी पडलेला आहे अशी माहिती आहे. पाऊस नाही आहे सर त्या ठिकाणी त्या ठिकाणी पाऊस आहे आणि आपल्या इथं जरी म्हटलं तर आता क्रांती चौकात पाऊस पडतो त्याच्या पुढे 1 किलोमीटर पाऊस नाही आपल्या मराठवाड्याची परिस्थिती आहे. त्यामुळे आकडेवारी जी आहे ज्या ठिकाणी पाऊस पडला आहे त्या ठिकाणी ही आकडेवारी भरीव पद्धतीने दिसणारच आहे. वस्तुस्थिती आहे की मराठवाड्यामध्ये सर्वदूर पाऊस नाहीये. आम्ही ग्रामीण भागात पण फिरून आल्यानंतर नाही पण त्यांनी सर्वदूर पाऊस नाही तुम्ही हे वाचून उद्या बोला ना तुम्ही वाचून सांगा आकडेवारी की बाबा नाही दिसत नाहीये. मला ह्या आकडेवारीमध्ये जे आहे त्यामध्ये त्यांचं जे ॲव्हरेज दिसतंय त्याच्यात आता तुम्ही म्हणायला लागलं सगळी यंत्र चुकीची आहे तर आता काय म्हणजे त्याच्यामध्ये मग शेवटी आपण काय करू सप्टेंबरच्या शेवटी बघू परिस्थिती आणि मग बोलू त्याच्यामध्ये. आधीच घाबरवून टाकू नका लोकांना असं मी सांगते तुम्हाला. 10 गावांसाठी एका खेडेगावातल्या इमारतीवर 2 नरसाळे ठेवलेले असतात. मी तुम्हाला सांगतो त्याचं वास्तव. त्या गावामध्ये जर पाणी पडलं तर ते नरसाळं भरलं तर त्या 10 गावांमध्ये पाऊस पडण्याची नोंद होते आणि 1 किलोमीटरवर पाऊसच पडत नाही हे आपल्यालाही माहीत. त्याच्यामुळे पर्जन्यमान चुकीची जी पद्धत आहे ही फार पारंपरिक आणि अगदी जुनाट झालेली आहे. सरांनी सांगावं की ही पद्धत आज वापरली जात नाही आणि ते जर नरसाळ कुत्र्यानं वर चढून मारून टाकलं पाडून टाकलं तुमच्याकडे नोंदच होत नाही. सगळीकडचेच कुत्रे असे वागतात असं नाही आहे. त्याच्यामुळे मला काय वाटतं उगाच अतिशयोक्ती कुत्र्यांवर तरी कशाला अन्याय करताय. नाही नाही अहो शेवटची मुद्दा तेवढं टेन्शन घेऊ नका. आपण 2 महिने म्हणतोय ना असं आपण म्हणत नाही आहे की सगळं ऑलवेल झालंय. त्याच्यामध्ये आपण मी म्हटलं की ती आकडेवारी एवढी त्यांनी व्यवस्थित काढलेली आहे ती त्याच्यामधली तुम्ही बोला त्याच्यानंतर तुमच्याकडे तीच आकडेवारी जर का आलेली आहे मग प्रश्न काय येतोय की आपल्याला सारखंच दिसतंय फक्त निष्कर्ष वेगळे आहेत. मग आजची तारीख जी आहे आपली 31 तारीख आपण परत 31 ऑगस्टला बोलू शकतो 31 सप्टेंबरला. पण तोपर्यंत तरी ही जी आकडेवारी आहे त्याप्रमाणे बातम्या द्या अशी माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. तुम्हाला पुढे काय मांडणार आहे त्या आताच्या वस्तुस्थितीला धरून द्या एवढंच मी बोलते. नाही भरपूर म्हणजे जेवढा पाहिजे तेवढाच पडावा असं अपेक्षा आहे त्याच्यामध्ये. नाही पण सत्य हेच पण सत्य आहे ना. त्यामुळे हे जे सत्य आजच्या घडीला आज जे दिसतंय ते मांडा असं सांगतोय. दुसरं आपल्याला दिसतंय की विजेच्या संदर्भामध्ये बघा त्यांची आकडेवारी सगळ्या जणांना वीज जिथे जिथे सवलत द्यायची ती पूर्ण सवलतीच्या. मग मी त्यांना हे विचारलं की मोर्चे वगैरे निघाले का विजेच्या संदर्भात तर नाही. म्हणजे याचा अर्थ लोकांची कुठेतरी फायदेशीर आहे. काय झालं आहे माहिती आहे का आमच्या पेशंटचं जसं असताना डॉक्टरांनी लिडिंग प्रश्न विचारले ना काय डोकं दुखतं का हो पोट दुखतं का हो मग आता काय तुमचं कमी जास्त होईल वाटतं का हो तसं पेशंटला वाटावं असं बोलू नका. प्रश्न काय विचारला पाहिजे की बाबा आता काय कालच्यापेक्षा आज काय आराम आहे का काय दुखतंय नक्की पाय दुखतायत का पोट दुखतंय त्याप्रमाणे मग तो उत्तर देतो ना. आणि तुम्ही आता एकदम एक्सपर्ट डॉक्टर झालेले आहेत काय उत्तर द्यायची काय घ्यायची हे काय नाही त्याच्याबद्दल. ठीक आहे अजून प्रशासनाने चिंता करू नये असं नाही त्याच्यात. नाही प्रशासनाने 24 आवर्स अलर्ट राहिलं पाहिजे प्रशासनाने. काय आज आम्ही प्रत्येकाला तेच सांगितलं की तुम्ही त्याची माहिती घ्या. पण आता समजा त्यांनी चाऱ्याच्या संदर्भात काम केलेलं आहे तुम्हाला दिसला असेल समजा चारा कुठेतरी सिद्धार्थला तर त्या कुठेतरी तो आपोआप उगवलेला असेल आपोआप उगवला असेल तसा काही गव्हर्नमेंटच्या प्रयत्नाने उगवला असेल एवढं तरी मान्य करा असं मला वाटतं त्याच्यामध्ये. ठीक आहे अजून काय विचारायचंय. लाडक्या बहिणींसाठी चांगली योजना आणली कौतुक केलं जात पण काही अशा बँका आहेत ज्या ठिकाणी डिपॉझिट म्हणून 10,000, 20,000 काही काही ठिकाणी लाख रुपये ठेवावे लागतात. नाही आमच्या तर या महिलांनी कुठल्या बँका तुम्ही त्या बँकाची नावं सांगा यांना मी लगेच जाऊन त्यांना भेटून यायला सांगते. नावं सांगा मला आम्ही प्रेमाने सांगतो समजावून असं काही नाही. नाही नाही ते काय म्हणतात ताई ते म्हणतात की त्यांना अट घालतायत तर तुम्ही अशा महिला दिसल्या ना तर तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांकडे पाठवा मला कळवा आम्ही बँकांशी बोलतो द्या.
आणि तुम्ही बातमी छापा यांची नावं की यांना कॉन्टॅक्ट करा म्हणून. झिरो बॅलन्सवर अकाउंट ओपन झालं पाहिजे. हा नाही, तुमच्या ठरावाला पूर्ण पाठिंबा, फक्त तुम्ही ही बातमी नीट चौकटी छापायची आणि यांची नावं छापायची. चला चला चला. हा नाही, मी अँटी करप्शन ब्युरोशी बोलते या विषयामध्ये, बोलते, लक्ष घालते त्याच्यामध्ये. आणि महिलांनी सुद्धा याबद्दल असं जर का त्यांनी सांगितलं तर आपण बँक बदलावी. पहिली गोष्ट, जी बँक सांगते ना त्याच्यावर बायकॉट टाका, कारण हा जास्त मार्ग आहे. जेव्हा त्यांना कळतं की 100 अकाउंट आपल्याकडचे गेले, आपोआप बँका सरळ होतात. त्यामुळे बाहेर काही करण्याच्यापेक्षा आपण आपल्याच पद्धतीने गेलेलं चांगलं आहे. पण मी दोन बँकांचा माझा जो अनुभव आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि ही नाही महाराष्ट्र बँक म्हणताय, पण बाकी पण बँका आहेत, IDBI चांगलं आहे की ज्या ठिकाणी, आणि या आहेत ना बाकीच्या सुद्धा बँक्स ज्या आहेत, आपल्या जिल्हा बँक आहेत, तर त्यामुळे त्या मत आहे. तुम्ही जे रेकमेंड करताय ना त्याचं छापा बरं, लोकांनी तिकडे जा, म्हणजे आपोआप लोक चुकीच्या मार्गाने जाणारच नाही. क्या क्या प्रोपोगंडा चल रहा है? मी तर बघा, मी तर ज्या ज्या ठिकाणी गेले कार्यक्रमात तिथे मोठी संख्या मुस्लिम महिलांची आहे. हे पहा, मुस्लिम समाज एका बाजूला खूप बाबतीत मागासलेले आहेत खरं आहे, पण तुम्ही बघाल की जिथे त्यांना निर्णय घेतात त्या बाबतीत ते पूर्ण तयार आहेत. इतकं काही त्यांना कळत नाही असं नाही आहे. काहीतरी त्यांना भीती वाटत असेल म्हणून त्या गेल्या नसतील, किंवा दबाव असेल ते. पण मी आमच्या अधिकाऱ्यांनाही सांगते की या दृष्टिकोनातून सर्व समाजापर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करू त्यामध्ये. जे हां, मी पण ती कॅसेट ऐकलेली आहे विद्याकडून. माझं म्हणणं असं की एका कौटुंबिक प्रश्नामध्ये अनेक बाजू असू शकतात, आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या विवादास्पद गोष्टीवरती मी काय प्रतिक्रिया देणार नाही. त्याच्यामध्ये जे आहे ते कोर्टाने काय तो निर्णय घेतलेला आहे, अशा वेळेला मला नाही वाटत की याच्यावरून असा वादविवाद करावा म्हणून. काय मी सगळ्या एवढा पाहिला नाही हो पेशन्स ठेवून ती व्हिडिओ. थोडंसं मी 2 मिनटं ऐकली कारण मला चेअरवर जायचं होतं, पण काहीतरी झालेलं आहे. मुळात ज्याच्या विरुद्ध गोष्ट होते ना कोर्टामध्ये, असे बरेच प्रश्न असतात. पण हा फार वार दुर्दैवी असं मला वाटतं. दोघी महिला मोठ्या याच्यातल्या आहेत, कार्यकर्त्या आहेत, अशा वेळेला ज्यांच्यापाशी कोणीच नाही अशापैकी एक कार्यकर्ती गेली तर विषय संपेल ना. एक धोरणात्मक प्रश्न विचारतो, आंतरजातीय विवाहासाठी सरकार असेल, कायदा असेल, पुरस्कर्ते त्याला वेगळ्या पद्धतीने संभाजीनगरमध्ये ऑनर किलिंग झाला. हो हो हो. तर अशा केसेसमध्ये पोलिसांनी कशी भूमिका मांडली नाही, मात्र जो आरोपी आहे शहरात झाले. अशा मुलींना सरकारतर्फे काही म्हणजे धोरण करता येऊ शकतं का? अशा मुलींना सरकारने बॅकअप कसं द्यायला पाहिजे, कारण आता ती उघड्यावर पडलेली मुली, सासरचे लोक किती दिवस सांभाळतील माहीत नाही, पण आता ते तिला सपोर्ट करतात. आणि माहेरचे लोक तर शत्रुतीला आता पण भीती वाटते की माझा सुद्धा रस्त्यावर कधी खून होऊ शकतो. पोलिसांनी तिथं बंदोबस्त दिलेला आहे, पोलीस आहेत तिथं. पण अशा मुलींना सरकारतर्फे काही धोरण होऊ शकतं की त्यांना काही मदत कशा पद्धतीने त्यांना बॅकअप व्हायला पाहिजे? मुलीचं वय 20 ते 22 वर्ष, तिच्या समोर पूर्ण आयुष्य पडलं. आपण त्याच्या दोन गोष्टी करू शकतो. मुळामध्ये काय आहे की आम्ही ज्या चळवळीतून आलो त्याच्यात आंतरजातीय आणि आंतरधर्मीय लग्न करण्यातच एक्सपर्ट असलेली ती चळवळ होती, आणि त्यातले अनेक लोक नंतर चांगलं त्यांनी जिवंत राहिले, सुखी राहिले, कोणी त्यांच्यावर अटॅक केले नाही. कारण समाजाचा ज्या वेळेला अनुकूलता असते त्यावेळेला काही होत नाही. आजसुद्धा अनेक आंतरजातीय विवाह केलेली जोडपी आहेत की ज्या व्यवस्थित सेटल झालेले आहेत आणि त्यांना कोण विरोध करत नाही. थोडंसं काय झालं आहे की काही काही लोक जे आहेत मानसिकता, त्याच्यामध्ये आपण अतिशय लोकशाहीवादी लोक असलो तरी स्वेच्छाविवाहाबद्दल आपण अत्यंत हुकुमशाही प्रवृत्तीची समाज आहे. कुटुंबामध्ये कुणालाही काही त्याच्यावरती बोलणं चर्चा आवडत नाही. इव्हन मी हे बोलते ते लोकांना आवडत नाही काही काही जणांना. या मुलीच्या संदर्भात आपण महिला बालविकास विभागाला, वन स्टॉप क्रायसिस सेंटरला वगैरे सांगू. अधिक पोलीस पण आहेत, पूर्ण उद्या पोलीस पण आहेत, त्याची दखल आपण घेऊ. अँटिसिपेटरी बेल रद्द पण होऊ शकतो त्याच्यासाठी प्रयत्न करा. झाली अटक झाली त्यामध्ये जे आहे ते. पण दुसरं असं की ही जी पालकांची मानसिकता आहे ती मानसिकता सैराट मानसिकता आहे असं आपण म्हणू. त्याच्यामध्ये खरं सांगायचं तर प्रबोधन आणखीन काही गोष्टींची गरज आहे. पण प्रत्येक गोष्टीमध्ये पोलिसांनी जाऊन पालकांना सांगायला लागलं तर हे कुटुंबापर्यंत प्रत्येक वेळेला पोलीस
पोहोचवणं हे सुद्धा शक्य नसतं. समाज कल्याण गेल्या 2-3 वर्षांपासून आंतरजातीय विवाहाचे पैसे दिले अनेक प्रस्ताव पडून आहेत. मी त्याची चौकशी करते, मला तुम्ही माहिती द्या असेल तर. नाही मी त्याचा विषय आजच घेते लक्षात. एक मला वाटतं की जे अशी लग्न करत आहेत स्वेच्छविवाह, त्यांनी सुद्धा एक केलं पाहिजे की कोणीतरी मित्रमैत्रिणी किंवा बाकीचे आपले नातेवाईक नसतील तरी कोणी सामाजिक संस्था मदत करणाऱ्या, समाज कल्याणनीसुद्धा कमिटी केलेली आहे त्याच्यासाठी, तर यांची मदत घेतली पाहिजे की जेणेकरून यांना सुरक्षितता मिळावी. दुसरं म्हणजे प्रत्येक मुलीला असं वाटतं की कधीतरी आपले आई वडील हे ॲक्सेप्ट करतील आणि म्हणून त्या भेटायला जातात आणि त्याच्यानंतर हा सगळ्या गोष्टी घडलेल्या दिसतात. पोलिसांनीसुद्धा सहकार्य केलं तरी शेवटी ज्याला हल्ला करायचा दुसऱ्या जाऊन, बीडमध्ये वगैरे जे प्रकार झाले त्याच्यामध्ये भावांनी जाऊन बहिणींना मारून टाकलेले आणि अशासाठी म्हणून अनेक वापर गोष्टींचे केले जातात, ही खरंच अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. खेळ दादा पोलीस संरक्षण देऊ शकते परंतु या मुलीने माझ्या इंटरव्ह्यूमध्ये पोलिसांवर फार गंभीर आरोप केलेला. ज्यावेळेस लग्न करून हे आले पोलीस स्टेशनला गेले त्यावेळेस तिनं सांगितलं की आमची केव्हा झोप आहे, तर संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं तुझ्यासोबत का मी पुस्तक घेऊन 24 तास फिरायचं. तसं तर फिरू शकणार नाही. कुठल्या पोलीस स्टेशनची केस आहे? कुठल्या पोलीस स्टेशनची केस आहे? ठीक आहे, आपण त्या मुलीचं चौकशी करून यू लुक इन टू द मॅटर. काय काय तुमच्याकडे माहिती असेल तर यू टेल. नाही त्यांचं आता बोला सीपी बोलतात. मी ऑलरेडी डीसीपीना सविस्तर चौकशी करायला आदेशित केलेला आहे. या बाबतीमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर 2 दिवसामध्येच माननीय कोर्टाने त्यांना अँटीसिपेटरी दिलेला होता आणि हे फॅक्ट आहे. परंतु त्याच्यानंतर आमच्या लोकांनी त्वरित कारवाई करून जे सर्व संबंधित आरोपी होते त्यांना अटक केलेली आहे आणि त्या आरोपीने ज्यांनी ज्यांनी शेल्टर दिलेलं होतं त्या सर्व आरोपींना देखील इतर आम्ही शेल्टर दिलेला आहे, सॉरी त्यांना देखील आम्ही अटक केलेला आहे. या व्यतिरिक्त त्या मुलीला आम्ही 24 तास आम्ही प्रोटेक्शन पण उपलब्ध केलेलं आता दिलेलं आहे तिला आणि तिच्या कुटुंबियांना देखील. आणि आमचे डीसीपी रँकचे अधिकारी वैयक्तिकरित्या तिच्याशी आणि मी देखील संपर्कामध्ये त्यांच्याशी आहे. या संदर्भात मॅडम थोडस एक आम्ही एक पडताळणी केली शासनाच्या GR किंवा जे काही आहे त्या संदर्भामध्ये, त्याच्यामध्ये आम्हाला असं निदर्शन आलं की लॉ मॅरेज केलेल्या काही मुलींना आंतरजातीय असे विवाह होतात त्याच्यामध्ये त्यांनी जर मागणी केली तर प्रोटेक्शनचं देखील एक सुविधा आहे काही कालावर्तीकरता आम्ही देऊ शकतो त्यांना. आमच्या परिवर्तीने देखील त्या मुलीच्या आईवडिलांना किंवा मुलाच्या आईवडिलांना समजून प्रकारे योग्य प्रकारे त्यांना सांगण्यात येतं. या प्रकरणामध्ये देखील सांगण्यात आलेलं होतं, त्यांनी ॲलिगेशन केलेलं आहे त्याची चौकशी आमचे अधिकारी करत आहेत. परंतु त्या देखील प्रकारे मी आमच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे की अशा प्रकारचे मुलं ह्याच्यानंतर आपल्या शहरामध्ये जे येतील तर त्यांना योग्य ते प्रोटेक्शन हे आमच्या तिकडून करून दिलं जाईल. या व्यतिरिक्त एक त्यांनी शेल्टर होमचा एक प्रस्ताव केलेला होता त्याच्यामध्ये की तो शासनाच्या आदेशाच्या अंतर्गत सातारला चालू होता, तर त्या संदर्भात काही लोक मला भेटलेले होते. तर त्या प्रकारे माझं नियोजन थोडंसं मी कलेक्टरांशी संपर्क साधून आपल्याकडे देखील अशा प्रकारच्या मुलांना आणि मुलींकरता काही शेल्टर होमचं सुद्धा काही सुविधा आहे का ते देखील आम्ही नियोजित करू. त्याच्यात एक असं आहे की आपल्याला वाटतं काय वेळेला आपण पोलिसांना खूप सूचना देतो, स्वाभाविकच येते मी पण देते, पण आजच जाहीर झालेलं आहे की प्रत्येक याच्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन विरोधी कक्ष केला जाणार आहे. आणि मी जवळजवळ 10-15 वर्ष सातत्याने फॉलोअप करत होते, अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर करतच होती आणि आता छेरिंग दोर्जे आता त्या महानिरीक्षक म्हणून आल्यावर त्यांनी ती सुरुवात केली आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी पण असा कक्ष प्रत्येक शहरामध्ये आहे. तर मला तर असं वाटतं की महिला सहाय्य कक्ष आहेतच, तर जे आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करत आहेत त्यांना स्वतःहून स्वेच्छेने त्यांनी तिकडे कळवावं किंवा आम्ही असं असं विवाह करतो आहे आणि आपली भरोसा सेल आहे त्या ठिकाणून त्याचं योग्य तो SOPs तयार केले काय करायचं आहे, तर त्या SOPsचं अंमलबजावणी महाराष्ट्रभर आपल्याला करता येऊ शकेल त्याची मदत जी आहे. मला असं वाटतं गोदाम तुमच्या अलर्टनेसमुळे एक जरा विषयाला चालना मिळणार आहे, त्यामुळे जे माता पिता झालेले आहेत त्यांनी आता या संदर्भात विचार करावा सगळ्या. बघू ना बघू बघू आता तर ते लाडकी बहीण मध्ये अप्लाय करू शकतात त्याच्यामध्ये जे आहे. नाही थांबा 1500 तुम्ही बोलता ना, मी एक जरा स्टडी केला, एक क्षण एक मिनिट घेते तुमचा की 1500 काय होतं, तर मी ते कुठून माहिती घेतली शेवटी सांगेन, पण 1500 काय होतं याचा मी जो अभ्यास केला त्याच्यामध्ये जवळजवळ 25 मला गोष्टी दिसल्या त्याच्यामध्ये की ज्याचा उपयोग होऊ शकतो, तर आणि त्या जरा मला सांगायच्या आहेत तुम्हाला. आज मला बरेच दिवस तुम्ही न भेटल्यामुळे करमत नव्हतं, त्यामुळे म्हटलं आता की यायलाच पाहिजे. त्याच्यामुळे मला माझ्यापाठी अधिवेशन होतं ना,
त्यामुळे मी कुठे येणार सारखी इथे. हे पहा, गहू, तांदूळ, ज्वार, बाजरी हे सगळं जे आहे ते आपल्याला भरपूर 100-150 किलोपर्यंत येतं आहे. हां, त्याच्यानंतर याखेरीज 1,500 रुपयात भांडी काय मिळू शकतात, तर त्याच्यामध्ये आपल्याला फ्राईंग पॅन्स, तळायच्यासाठी कढया वगैरे आणि ग्लास वगैरे सगळे येऊ शकतात त्यांना, बरोबर. त्याच्यानंतर मी विचार केला की एखाद्या महिलेला वाटलं की बाबा काय करायचं, तर स्टील प्लेट्स म्हणजे अगदी पत्रावळीवर किंवा कचकड्याच्या थाटलीत सुद्धा जेवणारे लोक आहेत, मी सगळ्या सभांमध्येही सांगते, तर त्या सगळ्या गोष्टी येऊ शकतात. वेळ पडली तर आपल्याला स्टोवसुद्धा येऊ शकतो, कुकर, प्रेशर कुकरसुद्धा येऊ शकतो, हे 1 महिन्यात 1,500 हे जे येते ते. आणि जर का 2-3 महिन्याचे जमवले पैसे, तर पैसे आपल्याकडे खिशात आहेत म्हटल्यावरती जो आत्मविश्वास माणसाला वाटतो तर तो एकतर येतो. आणि औषध पाणी, महिलांना स्वतःला लागणारं, तपासण्या, चष्मा, बाकी छोट्या मोठ्या गोष्टी, या 1,500 वाटतं आपल्याला, पण 2-3 महिन्याचे पैसे जमवले तर महिला शेवटी नवऱ्यालासुद्धा उसने देतात पैसे. मला वाटतं जे विरोध करतायत ना त्यांनी अजिबात मग बहिणींकडे पैसे मागायचे नाहीत याच्याबद्दलचे जे आहेत ते. त्याच्यामुळे 1,500 काहीच होत नाही असं नाही आहे, 1,500 बऱ्याचशा गोष्टी होतात. आणि आपण चांगलं पेन घेतलं तरी आपल्याला फार आनंद होतो की माझ्याकडे ती गोष्ट आहे. आणि म्हणून ती आत्मविश्वासासाठी पैसे आवश्यक आहेत. आर्थिक सक्षमीकरण हे केवळ हे नाही आहे, साध्य नाही आहे, तर ते एक आत्मविश्वासाकडे जाण्याचा यशोमार्ग आहे. त्यामुळे तुम्ही असं 1,500 नाही हे करायचं. आपण लहान असताना आपल्याला 1,000 मिळालं तरी किती मोठी वाटायची गोष्ट. महागाई झाली आहे बरोबर आहे, मी मान्य करते, पण 1,500 जो गरीब आहे त्याला त्याची किंमत कळते असं मला नक्कीच वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.